आणि हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं, भिकेत मिळवलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरमाई भूमिका घेत शुक्रवारी कृषी कायदे रद्द केले असल्याची घोषणा केली. तसंच बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिनं भारताच्या स्वातंत्र्याबाबत वक्तव्य केलं होतं. भारताला 1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 सालीच मिळालं. कंगनाच्या याच वक्तव्यावरून सर्व स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत आणि भाजपला खोचक टोला लगावलाय. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवलंय, भिकेत मिळालं नाही, असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना राणावतला खोचक टोला लगावलाय. असं काही लोकांना वाटतं की 2014 नंतर खरं स्वातंत्र्य मिळालं, तसं मला वाटतं की या स्वातंत्र्याची पहाट उगवली. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? कंगना राणावत सांगते ते स्वातंत्र्य नाही, विक्रम गोखले म्हणतात ते स्वातंत्र्य नाही, त्यांची व्याख्या वेगळी असते. आणि या देशातल्या शेतकऱ्यांनी एकजुटून 1.5 वर्ष रस्त्यावर ऊन, वारा, पाऊस, रक्त, बलिदान, मंत्र्यांनी चिरडलं त्यांच्या गाडीखाली, पोलिसांनी गोळीबार केला, भाजपच्या नेत्यांनी हरियाणाच्या रस्त्यावर गुंड पाठवले, पण पंजाब आणि हरियाणाच्या शेतकरी मागे हटला नाही. हे शेतकरी फक्त 2 राज्यांचे नव्हते, जसं मोदी सांगत होते, हे 2 राज्यांचे शेतकरी देशाच्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत होते. आणि म्हणून शेवटी सरकारला झुकावं लागलं. 3 काळ्या कायदे रद्द होत आहेत, हे शेतकऱ्यांसाठी हा स्वातंत्र्य दिनच आहे. आणि हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं, भिकेत मिळवलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.